नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतो आहोत की पोस्टाची भरती या ठिकाणी निघालेली आहे। पोस्टमन भरती 2020 असं आपण त्या भरतीला म्हणतो आहोत। या ठिकाणी तुम्ही बघता आहात आणि याच्या आधीचं एक स्वतंत्र असं लेक्चर मी टाकलेलं आहे यावर, ज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे आपण नेमके जागा किती आहे काय या सगळ्या बाबी डिस्कस केलेल्या आहेत। मात्र आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये नेमके याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे, याच्यामध्ये पदं किती आहेत, त्याच्यात पगार किती आहे, जागा आणि सिलॅबस, मुख्यतः आपल्याला सिलॅबस बघायचा आहे। बघा इथे जर बघितलं तुम्ही तर तीन पदांसाठी ही परीक्षा होणार आहे। पहिला मुद्दा त्याच्यामध्ये जर बघितलं तर पोस्टमन आणि मेलगार्ड अशी दोन पदं आहेत। बघा या ठिकाणी तुम्ही बघताय पोस्टमन, त्याच्यानंतर तुम्ही बघता आहात तिकडे मेलगार्ड हे पद। आता या दोन्हीपैकी एकाच पदाला फॉर्म भरता येणार आहे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे। पगार एक जवळपास 35,000 जातो हे सांगितलेलं आहे। दुसरं पद आहे ते म्हणजे MTS। आता इथे लक्षात घे, पहिले जे दोन पदं आहेत वरील हे 12वी पासवर असलेली पदं आहेत, नंतरचं जे आहे MTS हे 10वी पासवर पद आहे, मल्टी टास्किंग स्टाफ आपण ज्याला म्हणतो आहोत, त्याचा पगार 28,000 इतका आहे, ते लक्षात घ्या। आता पुढे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर जागा किती आहे, महाराष्ट्र सर्कलसाठी सांगतोय, महाराष्ट्र सर्कलसाठी या ठिकाणी तुम्हाला जागा दिसत आहेत त्या 1371 जागा, किती 1371। इथे पोस्टमनसाठी 1029 जागा आहे। मग याच्यात पुन्हा कॅटेगरी वाईज आता मी तुम्हाला सांगतोय, ओपनच्या 638 इतक्या जागा या ठिकाणी तुम्ही बघता, SC साठी 175 जागा आहेत, ST साठी 120 जागा आहेत आणि OBC साठी 96 जागा आहेत। पुढे जे पद आहे ते मेलगार्ड यांचे, या पदासाठी अत्यंत कमी जागा आहेत, बघा फक्त 15 जागा, त्याच्यात ओपनला 10 जागा, SC ला 2 जागा, OBC ला 3 जागा। आणि पुढे जर आपण गेलो या ठिकाणी तर ती आहे MTS पद। आता MTS मध्ये काय आहे, MTS मध्ये दोन गोष्टी आहे, मी आधीच जे आपलं लेक्चर बनवलं त्या ठिकाणी मी हे पद ॲड करायची विसरलो होतो। इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे आहे तिथे 32 जागा आहेत, ज्याच्यामध्ये ओपनला 20 जागा आणि OBC ला 12 जागा। दुसऱ्या या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सब ऑर्डिनेट ऑफिस आहे, याच्यात जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ओपनला 165 जागा आहे, SC ला 8 जागा आहेत, ST ला 30 जागा आहेत आणि OBC ला या ठिकाणी 92 जागा आहेत, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। ओके, तर या बाबी महत्त्वाच्या आहेत। आता आपण या ठिकाणी पुढे जातो आहोत। पुढचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो तो म्हणजे वयोमर्यादे संदर्भात। ओके, वयाच्या संदर्भात बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन असतं किंवा त्याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन नाही आहे। इथे जर बघितलं तुम्ही जनरल सांगतोय तुम्हाला, पोस्टमन आणि मेलगार्डसाठी 18-27 आणि इकडे 18-25, याच्यावर मी बोललेलो आहे। रिलॅक्सेशन SC ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्ष, तिथे जास्त वेळ घेत नाही मी, मला मुख्यतः सिलॅबसवर काम करायचं आहे आपल्याला। ओके, आपल्याला सिलॅबस समजून घ्यायचा आहे। इथे शैक्षणिक पात्रता तुम्हाला मी सांगितली, पोस्टमन मेलगार्ड इथे 12वी पास, पण 10वीला मराठी भाषा असली पाहिजे। ओके, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे। आणि पुढे संगणकीय ज्ञान असलं पाहिजे तुम्हाला। आता इथे एक प्रश्न तयार होतोय की मग MSCIT पाहिजे का, MSCIT कंपल्सरी नाही, मात्र तुम्ही त्या स्किल टेस्टमध्ये पास झाली पाहिजे, तुम्हाला ते टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे। पुढे जातोय मी या ठिकाणी MTS। MTS काय आहे, इथे 10वी पास, मराठी विषय अनिवार्य आहे, संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे, स्किल टेस्ट असणारी तुमची डाटा एंट्री कॉम्प्युटरवर ती या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे मी जातोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, मला या ठिकाणी चर्चा करायची आहे, बरेच जण या ठिकाणी कन्फ्यूज आहेत, काय तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती नेमकी काय आहे, अनेक जणांना हे कळत नाही आणि आपल्याला हे तयार हे करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला आपलं जे STIRCP नावाचं ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्यावर आपण कोर्स डेव्हलप केलेला आहे, अत्यंत म्हणजे माफक शुल्क त्या ठिकाणी, नाममात्र शुल्कामध्ये या ठिकाणी टोटली तुम्हाला जो पेपर 1, 2, 3 आहे त्याचा मी या ठिकाणी गायडन्स करणार आहे। त्याच्यातले आपले काही लेक्चर्स मी अपलोडही केलेले आहे। ओके, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते बघा। आता इथे 3 पेपर नीट आधी समजून घ्या। ही PDFसुद्धा तुम्हाला मी त्या आपल्या कोर्समध्ये देणार आहे। आपलं जे STIRCP ॲप्लिकेशन आहे याच्या स्टडी मटेरियललासुद्धा ही PDF मी टाकतो आहे, तिथून तुम्ही बघा, त्याचा नीट अभ्यास करा, आधी सिलॅबस समजून घ्या। पेपर वन फार महत्त्वाचा मित्रांनो, खरं म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तुमचं जी निवड असणार आहे ना अंतिम, ती पेपर 1वरच आहे। काय म्हणतो पेपर 1? पेपर 1 आहे 100 गुणांसाठी, 100 प्रश्न 100 गुण। हां, वेळ किती, 1.5 तास 90 मिनिटे। भाषा, आता बऱ्याच जणांचं इथे कमेंट्स आल्या खाली की कोणत्या भाषेमध्ये होणार आहे, म्हणजे हिंदीमध्ये होणार, इंग्रजीत होणार की मराठीत होणार। मित्रांनो सरळ आहे, लोकल लँग्वेजमध्ये होणार आहे, अर्थातच मराठीमध्ये हा पेपर होणार आहे। ओके,
आणि इथे स्पर्धात्मक पेपर असणार आहे, हा एक ऑनलाईन कॉम्पिटिटिव्ह बेसवर पेपर असणार आहे. एम सी क्यू प्रश्न असणार आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी चार ऑप्शन जे आपण म्हणतो. मी त्याच्यावर एक टेस्ट तयार केली आहे, हा जो पेपर वन आहे ना, याच्यामध्ये 30 मार्क्सला जी के असतं त्याची मी टेस्ट तुम्हाला देतोय. त्याची आपल्या ॲप्लिकेशनला स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ती टेस्ट आहे, ती एकदा सोडवून बघा तुम्ही. 30 प्रश्न आहेत जी केचे, त्याचं मी ॲनालिसिसही घेणार आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला. ओके, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, मराठीमधून कसे असतात, ते अत्यंत म्हणजे अपडेटेड त्या ठिकाणी मी टेस्ट तयार केलेली आहे. त्याच्यावर अभ्यास करून मागील सगळ्या प्रश्नपत्रिका बघून आता इथे एक लहानसा मुद्दा लक्षात राहू द्या. तुम्हाला मिनिमम क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क्स असले पाहिजे? एस सी एस टीला 33 मार्क्स, ओ बी सीला 37% मार्क्स, ओपनला त्या ठिकाणी 40% मार्क्स, ई डब्ल्यू एसला 37% आणि पी डब्ल्यू डीला 33%. एवढं लक्षात ठेवा, पुढे जातोय मी. बघा पुढचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता हा पेपर वन नेमका काय आहे, पेपर वनमध्ये 100 गुणांना नेमकं काय येतं आणि ते कशा पद्धतीचं येतं, हे ज्यांनी समजून घेतलं त्यांना ती पोस्ट काढायला सोपी जाईल. आता या ठिकाणी काय आहे बघा, इथे जर बघितलं तुम्ही जी के 30 प्रश्न असणार आहेत जी केचे. आता आपण याच्यावर मी तुम्हाला काय करणार आहे, अंकगणित बुद्धिमत्तेचं आपण या ठिकाणी टेस्ट तुम्हाला देणार आहे, सेपरेटली सराव करून घेणार आहे मी. अंकगणिताला 40 प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मग अंकगणितात काय बुद्धिमत्तेत काय ते आपण बघतोय. जी केमध्ये बघा, भूगोल असणार आहे, राज्यघटना असणार आहे, इतिहास आहे, चालू घडामोडी आहे आणि त्याच्यानंतर नीतिमत्ता नावाचा टॉपिक आहे मित्रांनो. पण एक लक्षात घ्या, जुने प्रश्न जर तुम्ही बघितले ना, इथे तुम्हाला अर्थशास्त्र किंवा इतर जे मुद्दे आहेत, आपले जे जी केचे घटक असतात ना सगळेच, भूगोल तर तुम्हाला मी सांगतो जे भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यघटना आहे, याची अर्थशास्त्रावर सुद्धा काही प्रश्न आहेत. हा त्याच्यामुळे ते मी ते टाकले मुद्दाम, हे नीतिमत्तेवर कशी प्रश्न येत आहेत तेही मी टाकलेले आहे त्या टेस्टमध्ये आपल्या. ते तुम्हाला करावं लागेल, या प्रत्येक याचे तुम्हाला टेस्ट सोडवावे लागतील, याची पुस्तकं वाचावं लागेल. याचे तुम्हाला मी भूगोलाचं ई बुक, राज्यघटनेचं ई बुक, इतिहासाचं ई बुक, चालू घडामोडीच्या नोट्स, हे सगळं त्या कोर्समध्ये पुरवतो आहे. ओके, आणि ते करावंच लागेल ज्यांना पोस्ट काढायची त्यांच्यासाठी सांगतोय. पुढे मी या ठिकाणी जातोय. इथे बघा, इथे बॉडमास नावाचा हा जो हे आहे, आपण बघतो गणितीय क्रिया ज्याला आपण म्हणत असतो, त्या गणितीय क्रियांसंदर्भातली बेसिक म्हणजे जे संख्याज्ञानाचे आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला त्या कोर्समध्ये मी हे शिकवणार आहे. ओके, ते तुम्हाला नीट करावं लागेल, म्हणजे इथे संख्याच्या सगळ्या बेसिक क्रिया बेरीज होता, बाकी गुणाकार भागाकार, पुढे शेकडीवारी आहे, नफातोटा आहे, त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे, सरासरी आहे, काळकामी वेग आहे. बघा हे टॉपिक आधी करा, याच्यावर सेपरेटली टेस्ट मी घेतोय, त्या टेस्ट तुम्हाला सोडवाव्या लागतील. आणि पुढे बुद्धिमत्ता, याच्यामध्ये व्हर्बल प्रश्न आणि नॉन व्हर्बल प्रश्न दोन्ही कशा पद्धतीचे येतात, त्याचे मी तुम्हाला मॉडेल पेपरसुद्धा टाकलेले आहेत. ते काही इंग्लिश हिंदीमधूनही आहे, मात्र मी मराठीमधून मी स्वतः या ठिकाणी बनवणार आहे, तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. आता झाला पेपर वन. मित्रांनो, खरी परीक्षा पेपर वनवर तुमचं पासिंग आहे, मात्र सगळ्यात मोठी खरी परीक्षा तुमची लागणार आहे पेपर 2 आणि 3 मध्ये. त्याचा सराव कसा करायचा हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, किंवा तिथे गोंधळून जातो विद्यार्थी, अरे मी कसं करू सगळं. बघा पेपर 2 हे मी तुमचं पूर्ण करून घेणार आहे, हे टोटली तुम्हाला कोर्समध्ये मी पुरवतो आहे. याच्यात काय करून घेणार मी तेही सांगतो आणि तुम्ही काय केलं पाहिजे ते सांगतो. पेपर 2 60 गुणाला आहे, बरोबर 45 मिनिटात होणार आहे, म्हणजे पेपर 2 आणि 3 हा एकाच दिवशी कंडक्ट होणार नंतर. आता इथे काय असणार आहे बघा, पेपर 2 आणि 3 मध्ये पेपर 2 नीट लक्षात घ्या, याची प्रॅक्टिस करावी लागते. हा याची प्रॅक्टिस केली पाहिजे, इंग्रजी टू मराठी प्रत्येकी 1 गुण असे 15 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. ट्रान्सलेशन आहे मित्रांनो, हे एम सी क्यू स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहे. नीट नोटिफिकेशन वाचा, 55 पानी नोटिफिकेशन आपल्या एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला टाकलेलं आहे. दुसरं, मराठीमधून इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेशन, या ठिकाणी 15 प्रश्न आहेत, हे मी करून घेणार आहे तुमच्याकडून. अत्यंत सोपे वाक्य असतात, मराठीतून इंग्रजीत कसे करायचे, इंग्रजीतून मराठीत कसे करायचे, त्याच्यावर मी लाईव्ह सेशन घेणार आहे आपल्या ॲप्लिकेशनला. हे आधी लक्षात घ्या, मला जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे ना, त्यांना या ठिकाणी एकदम त्यांच्या मनामधला न्यूनगंड काढून टाकायचा आहे. पुढचं आहे पत्रलेखन आणि निबंध लेखन, सोपे मुद्दे मात्र आमचा सराव नसतो. मग याचं काय करायचं, बघा मराठी निबंध 80 ते 100 शब्दामध्ये लिहिणं आहे, 15 गुणांसाठी मी तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे. पत्राची प्रॅक्टिस करून घेणार आहे, पत्र कोणकोणत्या पद्धतीचे असतात ते लिहून मी चेक करून घेणार आहेत. व्हॉट्सअपला ते पत्र तुम्हाला विषय देणार, तुम्ही पत्र पाठवायचं, मी चेक करून तुम्हाला गुण देणार 15 पैकी किती पडतात. असा आपण 2, 4, 5 पत्रांचा सराव, 2, 4, 5 निबंधांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहे. मित्रांनो, हे राज्यसेवेचे विद्यार्थी जसे करतात, यू पी एस सीचे करतात, तशा स्वरूपाचा हा पेपर आहे, अवघड नाही आहे.
मात्र कोणीतरी इथे गाईड करणारा असलं पाहिजे, ते काम मला या ठिकाणी करायचं आहे. आणि पुढचं हे पेपर 3 जे आहे याची तयारी तर तुम्हाला करावी लागेल, याचं जे कॉम्प्युटरवर टायपिंग म्हणतो आपण ते तुम्हाला या ठिकाणी स्वतःला करावं लागेल. एखाद्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तो स्पीड तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये हे करू शकता. आता या ठिकाणी हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 3 नोव्हेंबर 2020. ओके, आणि मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या ठिकाणी या परीक्षेकडे अत्यंत सकारात्मक बघाल आणि नक्कीच या ठिकाणी ही अत्यंत मोठी सुवर्ण संधी आहे, हिचं सोनं कराल असं मला वाटतं. सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला या पोस्टमॅन, मेलगार्ड आणि MTS या पेपरसाठी जर तुम्हाला आपल्याकडे जॉईन व्हायचं असेल तर आपलं STIRCP ही जी ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिच्यावर जा आणि त्या ठिकाणी एकदा डेमो बघा तुम्ही, कशा स्वरूपाच्या टेस्ट मी टाकलेल्या आहेत, कशा स्वरूपाचे लेक्चर्स आहेत, तुम्हाला एक आयडिया त्या ठिकाणी येईल, तुम्हाला दिशा भेटेल. चला तर या ठिकाणी थांबूया. मी तुम्हाला याच्यावरील जी 30 गुणांची टेस्ट आहे पहिली मी बनवलेली GK ची ती 1-2 दिवसामध्ये आपण ॲप्लिकेशनला टाकतो आहे, नंतर त्याचं ॲनालिसिस आपण YouTube चॅनलला घेणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.